नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना धर्मवरित धर्मवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयाची मदत देत त्या धर्म धर्तीवर राज्य सरकार देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयाची आर्थिक मदत देणार आहे। त्यामुळे आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येणार आहे। म्हणजेच प्रत्येक 4 महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपये ऐवजी 4000 रुपये मिळणार आहे। 85,60,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ गुरुवारी 27 ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शुभारंभ करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीच्या दौऱ्यावर होते। त्यांच्या हस्ते शेतकरी सन्मान निधी योजना शुभारंभ झाला। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। काल पंतप्रधान क्लिकद्वारे राज्यातील 85,60,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला। ही सदर बातमी 28 ऑक्टोबर 2023 आहे व त्यानुसार ही बातमी प्रस्तावित केली जात आहे। काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कोणाला मिळणार आहे? दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये थेट जमा करण्यात येतात। त्याच दरवर्षी राज्य सरकारने सुरू केली नमो शेतकरी सन्मान योजना शुभारंभ काल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला होता। महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12000 रुपये मिळतील। जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ज्या बँक खात्याशी तपशील दिलाय तोच यासाठी द्यावा लागणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी अहमदनगर जिल्ह्यात। नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत। नगर जिल्ह्यातील 517,611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते। हित त्या खाल्लेले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 54,040 शेतकऱ्यांना 90,81,00 कोल्हापूर जिल्ह्यातील 406,224 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। सूचना: सदर बातमी ही सन्मान निधी शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात आहे, त्यामुळे ही माहिती देण्यात येत आहे।